चार फुटांपर्यंत गणेश मूर्ती तयार करण्याच्या निर्णयाचा शासनानं फेरविचार करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीनं पत्रकार बैठकीत केली आहे या निर्णयामुळे कुंभार समाजाचं मोठं नुकसान होणार असून याबाबत तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर्षी गणेशोत्सवातील मूर्तीला चार फुटापर्यंतच्या उंचीची मर्यादा घातली आहे या निर्णयामुळे अनेक मूर्तिकार आर्थिक संकटात सापडून कर्जबाजारी होतील की काय अशी भीती कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीच्या वतीनं व्यक्त केली आहे कोल्हापूर जिल्हा आणि एकशे ऐंशी ते दोनशे मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत यामध्ये एक फुटापासून ते अकरा फुटापर्यंतच्या मूर्ती बनवल्या जातात एक मूर्ती बनवण्यासाठी आठ ते दहा कारागिरांची गरज असते गेल्या वर्षी पुरामुळे कुंभार समाजाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं होतं आता त्यातून बाहेर पडण्यासाठी या हंगामात कर्ज काढून गणेश मूर्त्या बनवल्या या कर्जाची रक्कम जवळपास सात ते आठ कोटींच्या घरात जाते आता शासनानं चार फुटाची अट घातल्यामुळे चार फुटांवरच्या हजारो तयार मूर्तींचं करायचं काय असा प्रश्न समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला या मूर्तींची विक्री झाली नाही तर मूर्तीकार कर्जबाजारी होतील त्यामुळे शासनानं मूर्त्यांच्या उंचीला अट न घालता विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी समितीच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा समितीनं दिलाय हे गणपती करत असताना यापूर्वी देखील कुंभार लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु आता कर्ज काढून म्हणजे संस्थेची पतसंस्थेची इतर स्वायत्त म्हणजे संस्थांची ही कर्ज काढलेले आहेत आणि ही कर्ज आम्ही फेडायची कशी हा एक मोठा प्रश्न आहे आणि गणपती विक्री केल्याशिवाय ही फिडू शकत नाही कर्ज पण फुटू शकत नाही आणि आमचा पुढचा उदरनिर्वाह आम्ही चालवणार कसा हा एक आमच्या प्रश्न निर्माण झालेला आहे ह्याची ताबडतोब दखल शासनानं घ्यावी नाहीतर आम्हाला तीव्र आंदोलन आणि सदरचे गणपती शासनाच्या दारात आम्हाला आणून ठेवावं लागतील ही शासनानं काळजी घ्यावी अनेक खेड्यापाड्यातील मूर्तिकारांना मूर्तीच्या रंगकाम आणि इतर कामासाठी शहरात ये जा करावी लागते आता लॉकडाऊन असल्यानं या मूर्तिकारांना कामाच्या स्थळी येण्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अत्यावश्यक सेवेप्रमाणे पास द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेतला नाही तर सर्व तयार मूर्त्या सर्व लोकप्रतिनिधींच्या दारात ठेवू तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा या समितीच्या वतीनं देण्यात आलाय बैठकीला प्रकाश सरवडेकर संजय निगवेकर शिवाजी वडणगेकर सतीश कुंभार डॉक्टर प्रकाश कुंभार अनिल निगवेकर सागर कुंभार प्रकाश तारळेकर संभाजी ठाणेकर विजय पुरेकर बबन वडणगेकर आदी उपस्थित होते।